मध्ये वाढ होणं अतिशय आवश्यक आहे. कर्मचारी अधिकाऱ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे आणि लोकांनी मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. ते पैसे कुठे गेले मला सांगितलं. इतर बँकांनी आपल्या बँकेचं ठेव किती व्याज असेल आपला चांगला आपण केलं. इतर बँकचं 7.75 वगैरे असे व्याज आहे. पण साहेब म्हणतो तसं ठेव मात्र इतर बँक 35,000 खाते इकडे आले सांगली सांगली जिल्हा बँक ठेवी ठेवत होते दोन तीन खाते इकडे मिळाले कार्यामुळे. आपण गुप्त ठेवलं पाहिजे सगळं. ठेवीचा ईडीच्या चौकशीचा काय परिणाम झाला ठेवी किंवा इतर काम झालं ते मला सांगितलं. म्हणजे त्या ग्राहकांचं ठेवीदारांचं सगळ्यांचे मी आभार मानले. या परिस्थितीत सुद्धा बँकेचा अतिशय चांगला नफा ढोबळ नफा बँकेचे बाकीचे पॅरामीटर्स करण्यामध्ये आपण यश मिळवलेलं आहे. ताळेबंद साहेब 10,000 कोटी 10,000 कोटीवरती ताळेबंद गेला आपला. आणि हायर शेअर झाले यावर्षी 20 कोटी शेअर्स दिले सभासदांनी सेवा संस्था सागर शेअर कॅपिटल वाढल्याने स्वतःच भांडवल वाढलं. म्हणजे बँकेचं स्वतःच फार मोठ्या प्रमाणात शक्ती वाढणं असा त्याचा अर्थ आहे. चला आधी काय नाही सर आपल्याला आमच्या या सगळ्या मंडळींकडून नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. थँक्यू. पण विषय असा आहे की या वर्षीचा वाढदिवस बघितला आपण तर खूप सगळीकडे महाआरत्या आणि प्रचंड उदंड प्रतिसाद होता. माझ्या वाढदिवसाबद्दल जे विविध कार्यक्रम लोकांनी घेतले जिल्ह्यातल्या सर्व पक्षीय त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. माझ्यावर प्रेम माझ्यावर ज्या विश्वास दाखवला त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्यांचा आभारी आहे. कारवाई सुरू आहे त्या संदर्भात काय आपण काय बोलणार नाही. थँक्यू आभारी आहे. थँक्यू आभारी आहे सगळ्यांचं मनपूर्वक. सगळ्याला प्रेस नोट द्या. शावर Thank you.
आमचं गाव नाही जर आमचा तालुका नाही जर बाजारसमिती आता आहे
महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा छत्रपती संभाजीनगर मध्ये होत आहे. एकीकडे ही सभा होते तर दुसरीकडे भाजपा आणि शिवसेना शिंदेगड यांची सावरकर गौरव यात्रा होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये ठिकठिकाणी होर्डिंग्स लागलेले आहेत. होर्डिंग वॉर बघायला मिळते आणि त्यात एक वेगळं होर्डिंग जे सर्व छत्रपती संभाजीनगर मधील जनतेचं लक्ष वेधून घेते ते आपण सध्या बघतोय. एका होर्डिंगवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे. एका सभेला ते संबोधित करता आहेत आणि खाली वाक्य लिहिण्यात आलेलं आहे, मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, कधीच नाही. याचा संदर्भ असा लावला जातोय, आज वज्रमूठ सभा होते त्यामध्ये उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमवेत छत्रपती संभाजीनगरची जनता आणि त्याचबरोबर मराठवाड्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यभर एक मेसेज देण्याचा एक संदेश देण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि ठाकरे गट यांनी हिंदुत्व हा विचार सोडून दिलेला आहे अशा स्वरूपाची टीका केली जाते आणि तेच टीका नागरिकांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी अशा स्वरूपाचे होर्डिंग्स लावलेले आहेत. त्यामुळे आता अशा होर्डिंग्सला ठाकरे गटाकडनं काय उत्तर दिलं जातं हे बघणंही तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन धनंजय सह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर.